माझ्या विधिमंडळातील सहकारी आणि मित्र असलम शेख, ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीयुत राजन विचारजी, श्रीयुत शशिकांत शिंदेजी, ठाणे लोकसभेचे माजी खासदार आनंद परांजपेजी, विजय नाहटाजी, विठ्ठल मोरेजी, प्रशांत पाटील, अनिल कौशिक आपला जुना मित्र आहे, 20-25 वर्षापूर्वीचा मित्र आहे, संतोष शेट्टी तुमचा दुसरा मित्र कुठे गेलो, रमाकांत, नंतर अरे उसको बोलाव ना यार, वैसा काँग्रेस का अच्छा नेता आहे, इथला वाशीचा होता ना आपला काँग्रेसचा अध्यक्ष, युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता आहे, कोण नाव काय, दशरथ भगत, दुसरा नाही रे आपला नेहमी पुढे पुढे असत, नामदेव भगत, नाही येणार आहे, येणार आहे, येणार आहे, येणार आहे, शिवसेनेत आहे ना, हा पण आमच्यात आला तर घेऊ द्या, जरा आमचा जुना मित्र आहे अशोक गावडेजी, मनोहर गायकेजी, चंद्रकांत पाटीलजी, राजू शिंदे, चंद्रकांत पाटील, मला आजपासून 20 वर्षापूर्वीचा इतिहास आठवतो, पवार साहेबांनी गणेश नायकांना प्रवेश देण्याचं ठरवलं आणि त्याला कडाडून विरोध जर कोणी केला असेल तर तो डी आर खानदानाने केला होता. आणि तेव्हा डी आर पाटील मला म्हणाले होते, आज नाही उद्या हा तुम्हाला सोडून जाणार. आज डी आर आपल्यात नाही आहे पण त्यांचंही घर फोडण्याचं काम यांनी केलं. विकास विकास कशाला म्हणतात मला माहित नाही पण दुसऱ्याने केलेली कामं आपल्या नावावर कशी खपवायची हे जर शिकायचं असेल तर त्यांच्याकडे जाऊन शिका. आज खर तर विकासाच्या चहूबाजू उघडून टाकल्या उद्धव ठाकरेजींनी. आज रस्त्याच्या रुंदीकरणावरती आधारित FSI देण्यात आलेला आहे. आज जवळजवळ 3 लाख लोकांना नवी मुंबईमध्ये याचा फायदा मिळेल जेव्हा तिथे 4.5 ते 5.8 तुम्हाला रिडेव्हलपमेंटला FSI मिळेल. त्यामुळे डेव्हलपमेंटच्या सर्व वाटा उघड्या झाल्यात. आता हा FSI आम्ही दिला, आता डोंकावळ्याप्रमाणे प्रत्येक बिल्डिंग युवर जाऊन कोण बसत ह्याच्यावर जरा लक्ष ठेवा. कारण काय येणार आहे ना तिथनं, आपल्याला नवी मुंबईशी काही घेणं देणं नसतं, कुठं येणार आहे ते बोला. आज असलम शेखनी सांगितलं, असलम भाई तुमको शायद मालूम नाही, नवी मुंबई में मस्जिद हो ही नहीं पाए इसके लिए अगर सबसे ज्यादा काम किसी ने किया होगा वो गणेश नाइक ने किया. सिडको ने जब मस्जिद का प्लॉट अलॉट किया है, सिडको ने बहुत सारे धर्म के लिए अनेक व्यवस्थाएं की थी, नहीं कुटे ते जाओ त्याच्यात इंटरेस्ट नहीं, पर किसी धर्म का धर्म स्थल अगर बनता है वहां पे होने वाला नमाज म्हणजे आमच्या दृष्टीने प्रार्थना ती या शहराला शांतीच देणार होती. तर ज्या बोनकोड्यामध्ये जाताना मुसलमानांना मोदीचं नावही पळू द्यायचं नाही याचा प्रयत्न करणारे नाईक साहेब सलाम तुम्हाला,
तिथे मोदीचं नाव पण घेत नाहीत. बोनकोड्याचं कोण आहे का इथे? बोनकोड्यातल्या मुसलमानांना जाऊन विचारा. याने पौधे नवी मुंबई में गॉड गटर वॉटर मीटर, बरोबर आहे की नाही? या तीन शिवाय ते बोलत नाही. मोदी बिदी काय नाही. आणि त्यांच्या मागच्या एक वर्षापूर्वीची क्लिप आणून इथे दाखवा. भविष्य वर्तवलेलं त्यांनी की मोदी आणि अमित शहा हे सिलोन मार्गे युरोपला पळतील. नाही सिलोन नाही, कुठला, नेपाळ मार्गे, नेपाळ मार्गे युरोपला पळतील. मोरबे धरण, मोरबे धरण, मोरबे धरण, मोरबे धरण जाणलं बांधलं कोणी, दिलं कोणी? शशिकांत शिंदेंनी सांगितलं, आर आर पाटील साहेबांनी. म्हणजे आदल्या दिवशी ते पवार साहेबांकडे गेले राजन विचारजी, आदल्या दिवशी. मी साक्षीदार आहे, म्हणजे मी ते बाहेर पडले असतील आणि मी आतमध्ये गेलो आणि मला साहेबांनी सांगितलं की ते आता सांगून गेले मेळावा घेतो 2-3 दिवसामध्ये आणि मी साहेब तुम्हाला कधीच सोडणार नाही. 24 तासाने उलटा रिझल्ट, साहेब गेले. आणि त्याच्यानंतर एक महिन्यात जे काही दिसलं ते तर क्यू करणार होत. म्हणजे आम्ही 35 वर्ष मी पवार साहेबांबरोबर आहे. पण इथे सगळे बसलेले असले आणि फुल असेल, समजा पवार साहेब तिथे बसलेले असतील जिथे राजन विचारे असतील, बाजूला कोणी असो साहेब त्याला उठवायचे, उठ दादा आले. वाईट नाही वाटत त्याचं, वाईट ह्या गोष्टीचं वाटत की बीजेपीच्या पहिल्याच सभेत त्यांना खुर्ची देखील दिली नाही आणि खालीही बसायला जाते. अरे स्वाभिमान नावाची काही गोष्ट आहे की नाही? दरवेळेस सर्वात जास्त स्वाभिमानाची गोष्ट की नवी मुंबईत कोण सांगत असेल तर ते नाईक साहेब. आणि परत इतिहास असा सांगतात ना नाटा साहेब, तो चेक केला तर नेमका उलटा असतो. म्हणजे ते अशोकाची गोष्ट नेहमी सांगतात, सांगतात की नाही? अशोक द ग्रेट, अशोका द ग्रेट. आणि त्यांची जन्मतारीख, एक दिवशी माला हाऊस ह्यांनी एक दिवशी अशोकाची हिस्ट्री सांगितली. मी लगेच गुगलवर गेलो, म्हटलं अशोकाचं तर हे म्हणजे AD नाही आहे, BC आहे, म्हणजे बिफोर क्राईस्ट. आणि ते पण 200-300 वर्षाचं आहे. ह्यांनी 5-2000 वर्षापूर्वी केलं आणि त्याचा इतिहास सांगायचे. आता बिचारा समोरचा म्हणून नाईक साहेब बोलतायत, कोण पाडवणार? म्हणजे नाईक साहेबांनी बोलायचं आणि लोकांनी ऐकायचं. हे काम राष्ट्रवादीने मस्त केलं होतं. पण आम्हाला ते कळलंच नाही की ते पाठीत कधी कधी खंजीर कोपसणार आहेत. मी ओळखलो होतो, मी साहेबांना जाऊन सांगितलं होत. जेव्हा आमचे नगरसेवक मीरा भायंदरचे सोडून गेले तेव्हाच मी साहेबांना सांगितलं, साहेब चाल उलटी आहे, ह्यांच्या घरातली माणसं सोडून चालली आहेत साहेब. तरी साहेबांचा प्रचंड विश्वास होता त्यांच्यावर. आणि ही जखम जी आहे ती साहेबांच्या हृदयावर आजही आहे. ही जखम भरून काढण्याचं काम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करावं. धोका कोणाला दिला नाही त्यांनी. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, सरसेनापती कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी समाजामध्ये सर्वात मानाचं स्थान त्यांना त्यांना मिळवून दिलं असेल तर ते कैलासवासी साहेबांनी दिलं. ते साहेबांचे झाले. आता तिथे जंगी कुस्ती चालू आहे, मंदा म्हात्रे विरुद्ध गणेश नाईक. आता बघूया कोण जिंकतं तिथे. पण आतापर्यंत तरी मंदा म्हात्रे जिंकत आल्यात हा अनुभव आहे. आणि आपण मंदा म्हात्रे जिंकाव्यात अशी देवाकडे प्रार्थनाही करूया, आपलीच आहे.
म्हणजे आपली सेम म्हणजे काय ती मदत वगैरे करणार नाही आहे आपल्याला, पण तरी आपली बहीण आहे ना. ते काय वॉटर गटर मीटर ते विठ्ठल मोरे संतोष शेट्टी तो कुठे गेला कौशिक हे सगळे मिळून समजवतील. पण एकंदर देशाची स्थिती बघता हा देश फार चांगल्या वातावरणात जातोय असं समजू नका. दिल्लीच्या किनाऱ्यावरती म्हणजे बाउंड्रीज वरती सीमेवरती आज लाखोंनी शेतकरी येऊन बसलेत. सर्वोच्च न्यायालयाने त्याचे आहे बिल त्याला स्थगिती दिली. राजन विचारे साहेब इथे बसलेत. लोकसभेमध्ये एखादं बिल आलं की त्याची चार चार पाच पाच दिवस चर्चा होते होते की नाही. पण ह्या वेळेस शेतकऱ्यांच्या विरोधातले हे बिल तीन बिल ही एका तासात पारित झाले. पाच पाच पाच. कामगाराला तर देश धडीला लावलाय. म्हणजे एकेकाळी जेव्हा लोक म्हणायचं की बीजेपी म्हणजे जनसंघ हा शेटजींचा पक्ष आहे तो मोदी साहेबांनी खरा करून दाखवला. म्हणजे 300 माणसांच्या पेक्षा कमी असलेला कारखाना कधीही बंद करू शकतो असा अधिकार त्यांनी कारखानदारांना देऊन टाकला. तीनशे माणसांचे परमनंट लेबर कधीही कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर होऊ शकत असा कायदा त्यांनी काढून टाकला. हळूहळू म्हणजे आता इथे सातारा सांगली वगैरे किती जण आहेत कमी आहेत. एपीएमसी मार्केट उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन त्यांचा आहे. दिसायला बरं वाटतं की माझा शेतकरी आता कुठेही माल विकू शकेल. दोन वर्ष तसं होईल पण तिसऱ्या वर्षी तो तसा मोठा धंदेवाईक माणूस असेल तो मालाचा मालाचा भावही ठरवेल आणि घ्यायचं की नाही तेही ठरवेल. तेव्हा कुठे जातील आपले शेतकरी. ज्या सहकार चळवळीने महाराष्ट्राला मोठं केलं ती सहकार चळवळ 2014 सालापासून मोडीत काढण्याचं काम या लोक करतायत. आज कसंही असो डीवाय पाटलांचं कॉलेज चांगलं चालत. ते देशमुख म्हणजे ते भले आता काँग्रेसमध्ये आहेत बाबा देशमुख काय त्यांचं नाव सर पृथ्वीराज देशमुख त्यांचं कॉलेज चांगलं चालत. डॉक्टर पद्मसिंह पाटलांचं कॉलेज चांगलं चालत. सहकार क्षेत्राने शिक्षण क्षेत्रामध्ये जे अभूतपूर्व बदल घडवून आणले ज्याच्या मागे वसंतदादा पाटलांची मोठी भूमिका होती की आपली पोरं मणिपालला जातात आपली पोरं बँगलोरला जातात कशाला तुम्हीच कॉलेज काढा ना इथे. आणि आपल्या लोकांनी कॉलेजेस काढले. आज त्या प्रायव्हेट कॉलेजेसमधून शिकून आपली लाखोंनी पोरं जगभरामध्ये काम करत आहेत. मला नवी मुंबईबद्दल फार बोलायचं नाही तो इतिहास जुना आहे पण काल परवाच दिपा पाटलांची जन्मशताब्दी पार पडली 13 तारखेला. ज्या दिपांच्या मोर्चासमोर जाऊन शरद पवार साहेबांनी 12.5% भूमिका जाहीर केली अशी चर्चा झाली दोघांची. आणि दिपा पाटलांच्या मोर्चासमोर जाऊन शरद पवार साहेबांनी सांगितलं की इथल्या भूमिपुत्राला 12.5% जमीन द्यायला हवी. त्या भूमिपुत्राला आज मी आश्वासित करू इच्छितोय की मी नाटा साहेब विचारे साहेब आनंद परांजपे शशिकांत शिंदे अस्लम शेखजी तुमचं परत एकदा सीमांकन केलं जाईल व गरजेपोटी बांधलेली घरं यांना अधिकृत करून गावठाणाला मिळणारा 4 FSI तुम्हाला देण्याचं काम केलं जाईल. तुम्ही मंत्रिमंडळात होतात 10 वर्ष होतात पॉवरफुल मंत्री होतात
का बरा विचारण आला? तेव्हा त्यांना आग्र्यांचा आग्री समाजाचा विचार येत नाही, म्हणजे ते असे बरोबर जिथे जातात तिथे त्या समाजाचा रंग घेतात. म्हणजे त्यांची एकंदर भाषा ऐकली की ते वैराग्याकडे वाटचाल करतात की काय असं वाटायला लागते. मागची कहाणी वेगळीच आहे, ती बोलायला नको. तुम्ही अनधिकृत बांधकाम करू नका, पण मी ग्लास हाऊस बांधणार. म्हणजे लोकांना ज्ञान देत राहायचं आणि आपण उलट करायचं नेमकं त्याच. म्हणजे मी एक पूल बघतो नेहमी, ते त्यांच्या घरातनं असं आलं की असा एक पूल येतो आणि असं परत आणि तो व्हाईट हाऊसला जातो. खरं आपण सगळ्यांनी मिळून त्या पुलाचं नामकरण केलं पाहिजे गणेश नाईक पूल म्हणून. तुम्ही नाटासाहेब तिथे खाली उभे राहून गाड्या मोजा किती गाड्या जातात. राजकारण कसं करावं हे त्यांच्याकडनं शिकावं. त्याचं उद्घाटन मोठं एकदम, आता हिचं ट्रॅफिक कमी होणार आहे अशा बसेस, हे नाही सांगितलं की आम्हाला यू टर्न मारून व्हाईट हाऊसला जावं लागतं. आता तो ब्रिज डायरेक्ट तिथेच उतरतो. असं काय राजकारण असते? मी असलम शेख साहेबांना विनंती करीन. असलम शेख साहेब, ऐरोलीच्या इथे एक मोठी जागा आहे. खाडीचा डेप्थ किती आहे ते मला माहित नाही, आपल्याला डेप्थ मोजावी लागेल. जर डेप्थ चांगली असेल, मोठ्या बोटी जर येऊ शकत असतील, तर जो ससून डॉक हलणार आहे, म्हणजे हलवला जाणारच आहे आता, तो तुम्ही इथे आणा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. आणि असलम शेख तसा धडाडीचा माणूस आहे. इथे मच्छीमारांचे प्रश्न जे तुम्ही त्यांच्यासमोर मांडलेत, माझी गॅरंटी आहे 15 दिवसात साफ करून देईल. आणि आम्ही घेतलेल्या निर्णयांवरती माननीय उद्धव जी ठाकरे हे कधी आक्षेप घेतात असं मी तरी राजनजी अनुभवलेलं नाही. काम करणाऱ्या मंत्र्यांच्या मागे ते उभे राहतात हा अनुभव माझा आहे. आणि त्यामुळे आम्ही तिघे एकत्र आलेलो आहोत. नाटासाहेब तिथनं तर खूप जणांचे निरोप येतील, पण त्याच्यामुळे आपल्या आघाडीत कुठे गडबड होणार नाही याची जरा काळजी घ्या. कारण का एकदा एकाला सांगितलं की तू हे खे असं होता का? एकदा सांगितलं दिलं तुला तर चला आपण बाळासाहेब ठाकरे शरद पवार इंदिरा गांधींचे वारसदार म्हणवतो, तर दिलेला शब्द मोडायचा नाही. ही काळजी तुम्ही, शशिकांत शिंदे आणि काँग्रेसकडनं कोण आहे वाटा घेतली, अनिल कौशिक यांनी घ्यायला पाहिजे. वरती आम्ही ठरवू काय ठरवायचं ते, पण एकदा खाली बेस चांगला झाला की वरची साय मस्त येते. साईसाठी लोक तयार आहे, तुम्ही खाली काय करता हा प्रश्न मोठा आहे. लोकांना बदल हा 100% हवाय. जर तो बदल हवा नसता तर 2014 साली गणेश नाईकांना कोणी पाडलं नसतं. आणि तुम्ही नवी मुंबईची मानसिकता ओळखा. नवी मुंबई एका धर्माचं, एका जातीचं. नवी मुंबई हे खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटिन शहर आहे. आगरी समाजाने मोठ्या मनाने आपल्या जमिनी इतरांना दिल्या आणि त्याच्यातनं नवी मुंबईचाच नव्हे तर मुंबईचा विकास झाला. अख्ख्या भारताचे, म्हणजे मी ऐरोलीचं भूमिपूजन करायला आलो होतो साहेबांबरोबर, तेव्हा
आसामचे चीफ मिनिस्टर त्यांच्या कोण होतं, गोगोई, तरुण गोगोई, तरुण गोगोई नाही त्याच्या आधी, ते स्वतः तिथे आले होते आणि साहेबांनी आसाम भवन आणि त्या ब्रिजचं भूमिपूजन केलं होतं. एकदम बारीक नजर नवी मुंबईवर ठेवून मुंबईतला विखुरलेला माथाडी कामगार त्याला आणून इथे बसवलं. अख्खं एपीएमसी मार्केट बसवलं. त्याच्यामुळे नवी मुंबईच्या पूर्ण इकॉनॉमिक्सला फरक पडला. आज त्याच्याच बाजूला जेएनपीटी उभं राहिलंय. सर्वात मोठं योगदान जेएनपीटी मध्ये कोणाचं असेल तर ते पवार साहेबांचं होतं. आज शिवडीचा पूल तयार होईल पुढच्या एक वर्षामध्ये. म्हणजे जेवढा वेळ नवी मुंबईला यायला मंत्रालयातनं लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळ युरणला जायला लागेल. ह्याच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये प्रचंड विस्तारीकरण या भागाचं झालेलं असेल आणि त्यामुळे नवी मुंबई हा मुख्य अड्डा होईल, विमानतळ येईल, त्यामुळे हॉटेल्स येतील, अनेक उद्योगधंदे येतील. 5% काम नाही चालणार. इथनं मनापासून या शहरासाठी मी काहीतरी केलं पाहिजे याचा विचार करणारी माणसं तुम्ही निवडून द्यायला हवीत. मी मी आणि मीच ह्याच्यावरती कोणाचाही विकास होत नसतो. डेमोक्रेसी इज फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल. ट्रायम्फने जे म्हणजे ट्रम्पनी जे नवीन याच्या अमेरिकेत केलं ना, ते सगळा ताबा घेऊन ठेवला 2-4 दिवस. ट्रम्प पण हे काही वेगळे नाहीत, यांनी 20 वर्ष ताबा घेतले. आणि म्हणून अधिकचं न बोलता जर खऱ्या अर्थाने नवी मुंबईचा विकास साध्य करायचा असेल, खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर मी बीजेपीचं नाव घेत नाही, कारण का बीजेपीचं इथे अस्तित्वच नाही. तर गणेश नायकांना इथनं तुम्ही घालवा, तरच नवी मुंबई खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गावर जाईल, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. जाता जाता तुम्हा सगळ्यांना नवीन वर्ष आत्ताच संपलेल्या त्याच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या वर्षात महाविकास आघाडीचा झेंडा इथे फडकवेल अशी शपथ आपण सगळ्यांनी जाता जाता घेऊया. एवढंच या ठिकाणी बोलतो, तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.